नमस्कार, मी प्रिया काहार बातमी पत्रात आपले स्वागत करते. आपण पाहता झूम ऑन न्यूज. सुरुवातीलाच पाहूया ब्रेकिंग बातमी. भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचा डेटा लीक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. अमेरिकेची टेक वेबसाईट टेक क्रंचच्या वृत्तानुसार बँकेच्या सर्व्हरला पासवर्ड नव्हता, त्यामुळे लाखो खातेदारांची माहिती लीक झाल्याची भीती आहे. बँकेचं सर्व्हर मुंबईतील एका डेटा सेंटर मध्ये आहे. या डेटा सेंटर मध्ये SBI क्विकचा 2 महिन्यांचा डेटा ठेवला आहे. SBI क्विक ही एक सिस्टम आहे ज्याद्वारे खातेदारांना टेक्स्ट मेसेज आणि फोन कॉलवर त्यांच्या खात्याशी संबंधित माहिती दिली जाते. सुरक्षा नसल्याने या सर्व्हर मधील हजारो ग्राहकांचे बँक बॅलन्स खाते क्रमांक लीक झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. हा सर्व्हर किती वेळ खुला आणि सुरक्षेशिवाय होतोय याबाबत समजू शकलेलं नाही. एका सिक्युरिटी रिसर्चला सर्व्हर खुला असल्याचं दिसलं आणि त्याने टेक क्रंचला याची सर्वात आधी माहिती दिली. यानंतर टेक क्रंचने SBI संपर्क साधला, याबाबत माहिती दिली. मग बँकेने सर्व्हर पासवर्ड टाकून पुन्हा सुरक्षित केले. बॅकएंड दर दिवशी स्टोअर होणाऱ्या मेसेज मधून टेक्स्ट मेसेज लीक झाल्याचं टेक क्रंचने सांगितलं आहे. डेटाबेस मध्ये कोणतेही पासवर्ड सेव्ह न केल्याने खातेदारांचे रिअल टाइम मधील सर्व टेक्स्ट मेसेज पाहिले गेले. यामध्ये ग्राहकांचे फोन नंबर, बँक बॅलन्स आणि ट्रान्झॅक्शनचा समावेश आहे. दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया आतापर्यंत याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र SBI चा डेटाबेस रात्रीतच सुरक्षित करण्यात आला आहे.